एकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हान आलेले आहेत या वर्षभरामध्ये, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला आव्हान आली। शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी, आपणही जाणता की ऑनलाइन ऑफलाइन अध्यापन यासाठी आपण विविध उपक्रम मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये केले याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे। कोविड-19 प्रादुर्भावामुळे मार्च 2021 पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला उद्भवलेल्या अशा असामान्य परिस्थितीमुळे यंदा 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्त्वाची प्राथमिकता आहे, आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे। आणि म्हणूनच राज्य मंडळातर्फे आयोजित केलेली इयत्ता 10वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता, हे आपल्याला त्याची सुद्धा आपल्याला अवगणनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यासंदर्भामधली परवानगी दिली होती, हे आपल्याला माहिती आहे। कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते की तज्ज्ञ मंडळी जी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याशी मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे 24 विविध बैठकाद्वारे चर्चा केली मधील काळामध्ये, आणि सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण आम्ही निश्चित केलेले आहे। सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल। आता ते मूल्यमापन कसं आहे ते आम्ही सांगतो आपल्याला। त्याच्यामध्ये इयत्ता 9वी व इयत्ता 10वी साठी सुधारित मूल्यमापन योजना आम्ही जी शासन निर्णय 8 ऑगस्ट 2000 मागील काळामध्ये 19 पासून आम्ही जी केली होती त्याच्यानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी 10वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषावर आधारित असेल। विद्यार्थ्याचे इयत्ता 10वी वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला आम्ही 30 गुण देत आहोत। विद्यार्थ्याचे 10वीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारावर आम्ही त्याला अंतर्गत 20 गुण देत आहोत, आणि विद्यार्थ्यांचा 9वीचा विषय निहाय अंतिम निकाल यांना आम्ही 50 गुण देत आहोत। म्हणजे 50 गुण आम्ही वेटेज जे आहे ते जर आपण बघितलं विषय निहाय 100 गुणापैकी तर 9वीचे संपादन केलेल्या गुणापैकी 50% आपण भरावून देत आहोत, आणि 10वीचे संपादन ज्यांनी केलेले आहे त्यासाठी आपण 50% आपण भरावून देत आहोत। सदर मूल्यमापन धोरण करताना मला सांगायला पाहिजे की विद्यार्थ्यांची कोविड-19 पूर्व काळातील सामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे संपूर्ण पातळीचे विचार घेतले असता सध्या येत्या 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाचा म्हणजे 9वीचा जो आपण निकाल होता तो आपला जो परिस्थिती होती ती कोविडपूर्व वस्तुनिष्ठ असं त्यावेळेला मूल्यमापन आपण आधारित केलं होतं, आणि त्यामुळे तो निकाल आपला जो आहे तो सरळ प्रणालीवर सुद्धा त्याची नोंद झालेली होती। त्यामुळे तो 9वीचा जो आपण 50% वेटेज देतोय ती पूर्णपणे कोविडच्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये मूल्यमापन झालं होतं आणि ते वस्तुनिष्ठ झालं होतं, त्याची आमच्याकडे सरळ प्रणालीमध्ये सुद्धा त्याची आमच्याकडे नोंद आहे, त्याला आपण 50% वेटेज देतोय, 50% आपण 10वीची जी मधल्या काळामध्ये अंतर्गत मूल्यमापन झाले आणि जी त्यांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक किंवा त्या इतर परीक्षा आहेत गृहपाठ आपण जसं सांगितलेलं आहे त्याला आपण देत आहोत। मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला समजा निकालाच्या बाबतीमध्ये समाधानकारक वाटत नसेल त्यांना कोविड-19 परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजनेअंतर्गत या पुढील लगतच्या 2 परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे सांगायचं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला समाधान नाही या मार्काची त्यांच्यासाठी श्रेणी वर्धनासाठी पुढील 2 परीक्षेची संधी असणार आहे, परंतु त्यावेळेला ज्या वेळेला कोविडची परिस्थिती ही सामान्य असेल। विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी आम्ही शाळा स्तरावरती मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल। या निकाल पत्राच्या अभिलेखाची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल।
ह्याच्यामध्ये पण मला सांगायला पाहिजे की शाळा स्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेखित यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई करण्याची सुद्धा याच्यामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचं आमचं नियोजन आहे. याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकर जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांना या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे लागेल. म्हणजे आमची प्रयत्न आहे की जूनच्या अखेर आम्हाला हा 10वीचा निकाल लावायचा आहे. मला सांगायला पाहिजे की पूर्ण परीक्षार्थी म्हणजे रिपीटर स्टुडंट, खाजगी म्हणजे फॉर्म नंबर 17, तुरळक विषय घेणारे बसणारे विद्यार्थी यासाठी देखील मूल्यमापन धोरण आम्ही निश्चित केलेले, जे GR आपल्याला थोड्या वेळानंतर आमचा मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. श्रेणी सुधार योजना म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेली पुढील 1 किंवा 2 संधी अबाधित राहील यांच्यासाठी सुद्धा. सदर पुढचा आमचा महत्त्वाचा विषय आहे की राज्यातील इयत्ता 10वी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा आम्ही हे जेव्हा करत होतो त्या या धोरण करत असताना पूर्णपणे विचार केलेला आहे, त्यानुसारच आम्ही धोरण तयार केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता 10वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने, कारण आपल्याला हे माहिती आहे की सगळ्या म्हणजे CBSE असेल, ICSE असेल, IB असेल किंवा केंब्रिज असेल किंवा SSC बोर्ड असेल, या सगळ्या शाळांच्या मंडळांनी शाळा स्तरावरती जे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक वाक्यता राहण्याच्या दृष्टिकोनातून व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही 11वी प्रवेशासाठी वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल CT घेणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटतं त्याने त्या CT बसावं अशी CT आम्ही घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि ही परीक्षा 2 तासाची असेल. सदर परीक्षेमध्ये आपण 100 गुणाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते OMR स्वरूपात असतील हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा राबवताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांनी CET दिलेली आहे अशा सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त असलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागेवर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. याचाच अर्थ असा आहे की ज्या मुलांनी CET ज्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली आहे त्यांना आम्ही प्रथम पाण्यात आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल आणि रिक्त असलेल्या जागेवरती ज्या मुलांना आम्ही जे मूल्यमापन करून मार्क देणार आहोत त्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन देण्यात येईल. अशा तऱ्हेचा आज आम्ही 2 GR या ठिकाणी देत आहोत, ज्याच्यामध्ये मूल्यमापन कसं असेल, ज्या मुलांना असं वाटलं की ह्या मूल्यमापन आम्ही समाधान नाही त्यांच्यासाठी 2 संधी आम्ही देत आहोत. सामान्य परिस्थिती झाल्यानंतर COVID-19 आणि 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये सुद्धा सर्व पातळीच्या शाळा ज्या आहेत म्हणजे बोर्डाच्या शाळा आहेत यांच्यासाठी आम्ही एक कॉमन CET घेणार आहोत आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी येतील त्यांना आम्ही प्रथम संधी देऊन रिक्त जागेवरती आपले जे अंतर्भूत गुणाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील त्यांना आम्ही संधी देणार. सुरुवातीचे 2 मिनिटात परत घ्या. आपण कसं असतं प्रत्येक वेळेला आपल्याकडे 2 संधी आपण त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी देत आहोत, ज्यांचं असं म्हणणं आहे की मला मी समाधानी नाही या मार्कापासून जे अंतर्गत मूल्य मला मिळाले मार्क मिळाले त्यांच्यासाठी आपण 2 संधी देणार आहोत. परंतु आपल्याला सुद्धा माहिती आहे की ज्या तऱ्हेने कोविडची परिस्थिती आहे अशा वेळेला मुलांना परीक्षेला बोलवत असताना खूप विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की ज्यावेळी परिस्थिती सामान्य होईल त्यावेळेला अशा विद्यार्थ्यांसाठी 2 संधी उपलब्ध असतील की त्यांना वाटतं की मला मार्क श्रेणीवर्धन करायचे तर त्या परीक्षेला ते मुलं बसू शकतात. तोपर्यंत आम्ही प्रवेश सुरू करू, कारण आमचं सुद्धा मत असं आहे की मागील वर्ष हे मुलांसाठी
सर्वांसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणाचं आव्हान होतं आणि अडचणीचं असं वर्ष गेलं. परंतु पुढचं येणारं वर्ष हे आम्हाला त्या ठिकाणी आपल्याला सुरळीत सुरू केलं गेलं पाहिजे, मुलांची ऍडमिशन्स व्यवस्थित व्हायला पाहिजेत आणि त्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये हा आमचा एक दृष्टिकोन आहे. म्हणून आपण ऍडमिशन सुरू करतो त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासाठी कॉमन सीईटी सुद्धा ठेवत आहोत. त्यांच्यासाठी अजून एक प्लॅटफॉर्म देत आहोत की आपण ऑप्शनल ठेवलेली आहे की तुम्ही सीईटी मध्ये बसा आणि सीईटी मध्ये जी मुलं बसतील म्हणजे कुठल्याही मंडळाच्या बोर्डाची मुलं बसू शकतात आणि त्याच्यामध्ये जे येतील त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जाईल. तिथं ठिकाणी आपल्या मुलांना म्हणजे या सीईटीला सीबीएसई आणि एसएससी दोन्ही बोर्डाची मुलं प्रवेश सर्वांना एका प्लॅटफॉर्म वरती आणावं, युनिफॉर्म आणावं. म्हणून आपण सर्वांसाठी ही सीईटी केलेली आहे. या सीईटी मध्ये सगळे विद्यार्थी बसतील आणि त्याच्यानुसार सीईटीच्या मुलं आलेली मुलांना ऍडमिशन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर रिक्त जागेवर ज्यांना मूल्यमापन बरोबर वाटते त्या मुलांना ऍडमिशन दिलं जाईल. जून पर्यंत सांगितलंय तुम्हाला की जून पर्यंत आमचा रिझल्ट जे आहे ते लावण्याचा प्रयत्न आहे. मधल्या काळामध्ये आम्ही असाच प्रयत्न करतो की 2 तासाचीच आम्हाला ओएमआर असे करून क्वेश्चन छोटेसे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन करून या मुलांना 2 तासामध्ये कारण ऑप्शन असल्यामुळे जास्त गर्दी होणार नाही, या मुलांना असं कसं सगळे नियम कायदे पाळून कसं करू त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगू सीईटी कधी आम्ही घेणार. परंतु आम्ही हे करत असताना सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट प्राधान्य या गोष्टी ठेवलं तर मुलांच्या सेफ्टीला आणि मुलांच्या आरोग्याला आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे आणि म्हणून सगळे निर्णय घेत असताना ते कशा तऱ्हेने मुलांना सोयीचे असतील परंतु ते रॅशनल सुद्धा असतील हा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. 10वीचे सर्व सगळे विद्यार्थी पास केले जातील परंतु 11वी प्रवेश जे आहेत ते मर्यादित असतील. एखाद्या विद्यार्थ्याला 11वीला प्रवेश न मिळाला कारण रिक्त कमी असतील तर ते त्याचा प्रश्न कसं सोडवला नाही. असं मागच्या वेळेस आमचा अनुभव असा आहे की खूप साऱ्या आमच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त राहतात हा आमचा अनुभव आहे. मागच्या वर्षाभर आम्ही मागे 2-3 वर्षापासून बघतो त्याच्या आधी पण असं कदाचित पण जो मी मागच्या डेटा घेतलेला आहे आमच्या खूप साऱ्या जागा रिक्त राहतात त्यामुळे मुलांच्या ऍडमिशनचा कुठेही प्रश्नाची होणार नाही. सर्वांना ऍडमिशन मिळेल या दृष्टिकोनातून शासन म्हणून आमचा प्रयत्न आणि तो मिळेल कारण मागच्या अनुभव बघता खूप सारे सीट आमच्या खाली राहतात. मूल्यमापनावर जो निकाल जाहीर होईल आणि जी मुलं सीईटी देतील तर सीईटी देणाऱ्या मुलांना 11वीच्या प्रवेशासाठी प्राधान्य असेल का तर नेमका निकष काय आहे? नाही आम्ही सीईटी सांगितल्याप्रमाणे मी क्लिअर सांगितलेलं आहे की सीईटी जे होणार आहे त्या सीईटी मध्ये जी मुलं येतील त्यांना प्राधान्याने पहिला हे देऊन त्या लोकांचं ऍडमिशन होईल आणि उर्वरित ज्या जागा असतील तिथे जे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून मार्क मिळालेले आहेत त्या मुलांची त्या जागेवरती त्यांना ऍडमिशन यातला जो आकडा आहे तो आहे का? कारण की आपल्याकडे आपण सांगतो की मागील वर्षी बरोबर आहे मागील वर्षी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात परीक्षेत झाले नव्हते. राहिलेले काही 4-5% विद्यार्थी पण आपल्याकडे इंटेक कॅपॅसिटी एवढी आहे की त्याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थ्यांनी सामान घेऊ शकतो एवढी इंटेक कॅपॅसिटी निश्चितपणे निश्चितपणे. समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यामध्ये ज्युनियर कॉलेज आहे त्या ज्युनियर कॉलेजमध्ये कॅपॅसिटी जर 100 असेल आणि त्या ठिकाणी त्या शहरामध्ये 125 विद्यार्थी जर 10वीचे पास होतील या कारणामुळे तर ते उर्वरित 25 विद्यार्थी जे आहेत तर त्यांना दुसऱ्या तालुक्यामध्ये प्रवेश घ्यावा लागेल दुसऱ्या कॉलेजमध्ये जावं लागेल. नाही स्थानिक पातळीमध्ये जेवढी काही ज्युनियर कॉलेजेस आहेत 11वीचे वर्ग आहे तिथं आपण पहिली कॅपॅसिटी चेक करणार. तिथं जर सगळे अकॉमोडेट होत असतील एखाद्या विद्यार्थ्याला ठीक आहे सगळ्यांना त्याच कॉलेजमध्ये पाहिजे तर त्याची कॅपॅसिटी फिक्स आहे ती तर ती कॅपॅसिटी फिक्स झालेली असेल भरलेली असेल आणि जर तिथं स्थानिक पातळीवर जागा रिकाम्या अन्य कॉलेजमध्ये असेल तर तिथं त्यांनी प्रवेश घ्यायचा त्यामुळे असं कधी होणार नाही. आणि मागचा आमचा अनुभव असा आहे की आमच्याकडे खूप जागा रिक्त राहतात त्यामुळे मला असं वाटत नाही त्यांची काही परिस्थिती. राज्य मंडळाच्या 12वीच्या परीक्षेबाबत सीबीएसई नंतर निर्णय घेतला या संदर्भात सुद्धा आमची आता चाचपणी सुरू आहे आणि त्या संदर्भात जसं मागील मी तुम्हाला सांगितलं होतं की आमची सीबीएसई सुद्धा चर्चा झालेली आणि इतरही लोकांची तज्ञांची चर्चा करत आहोत. परंतु आज आम्ही 10वीच्या मूल्यमापनासंदर्भामध्ये आणि 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये आपल्याशी बोलू इच्छितो तर जी माहिती आम्ही आला अवगत कारण की 12वीच्या बाबतीत अजून सुद्धा अनेक ठिकाणी संभ्रम आहे की खरं परत परीक्षा होईल का यालाच जोडून तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये म्हटलंय की केंद्राला असं सुचवलंय की नो एक्झामिनेशन रूट हा पर्यायाचा विचार करावा. असं आहे की आपल्याला सुद्धा माहिती आहे की कोविड 19 ची परिस्थिती पाहून जसं आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो की आम्ही
ही परिस्थितीचा अभ्यास करतोय आणि मुलांचं आरोग्य आणि त्यांची सेफ्टी ही आमची राज्य सरकारची भूमिका आणि प्राथमिकता ही आम्ही आधीपासूनच मी सातत्याने मागील वर्षभरापासून सांगते आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुलं आणि पालक यांच्यामध्ये 1.5 वर्षापासून जवळपास एक्झामिनेशनचे एक स्ट्रेस आहे. आम्ही केंद्र सरकारला तेच सांगितलं की आपण या संदर्भामध्ये वॅक्सिनेशन संदर्भामध्ये पुरावापणा घेतला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. मुलं जी त्याच्यासाठी एलिजिबल आहेत, शिक्षक आहे किंवा नॉन टीचिंग स्टाफ आहे, CBSEची 25,000 मुलं आहेत, SSC बोर्डाचे आमचे जवळपास 14,00,000 जास्त विद्यार्थी आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण तारीख काय ठरवणार आहात, त्यामध्ये पावसाळा कसा असेल, काय परिस्थिती असेल, भौगोलिक परिस्थितीचा विचार केला गेला पाहिजे. अशा विविध ठिकाणच्या आम्ही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिला की हे परीक्षा घेत असताना सर्वप्रथम आपली प्राथमिकता हे विद्यार्थ्यांची हेल्थ आणि त्याची सेफ्टी असली पाहिजे. ही भूमिका आम्ही राज्य सरकारच्या वतीने मांडली.